नगर पालिका चुनाव की हलचल दिनों दिन तेज होती जा रही है इसे देखते हुए पांच सालों में पार्षदों के कार्यों का मूल्यांकन करने हेतु सीधे जनता से न्यूज रूबरू हो रहा है इस संकल्पना को खोज पार्षद की कार्यक्रम के के तहत शहर क्रमांक तीन संत ज्ञानेश्वर वार्ड से इन बी न्यूज की टीम भावी पार्षदों की खोज में जुट गई है आज हम इसके द्वितीय चरण में पधार रहे हैं इसके बाद जनता के सामने इसका तृतीय और चतुर्थ चरण भी पेश किया जाएगा इस प्रभाग का नेतृत्व पिछली बार बीजेपी से विजयी महिला पार्षद संगीता वाघमारे करती हैं। संगीता वाघमारे ने कुछ महीने पहले ही भाजपा छोड़कर परिवर्तन करते हुए शिवसेना का दामन थामा है तो दूसरे बीजेपी के चंद्रकांत मालवे यह पार्षद हैं। पिछले साल द्विपक्षीय प्रभाग पद्धति में दो उम्मीदवार बीजेपी से विजयी हुए थे आने वाला नगर चुनाव भी द्विपक्षीय प्रभाग पद्धति से होने वाला है तब खोज पार्षद की इस संकल्पना में प्रभाग क्रमांक तीन से अलग क्षेत्र से युवा महिला

ताई या पाच वर्षात नगरसेवक आपल्याला दिसले का नाही आपल्या प्रभागाचे जे दोन नगरसेवक आहेत संगीता वाघमारे म्हणून नेतृत्व करतात ते चंदू माळवे म्हणून करतात त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे पा, काही समाधान नाही ह्या पाच वर्षात तुमच्या ज्या प्राथमिक समस्या साफसफाई दिवाबत्ती ह्या पूर्ण झाल्या का नाही झाल्या आता काय म्हणणं आहे काय मॅसेज देणार आहे तुम्ही आपण नगरसेवकांना आमचं म्हणणं आहे का नाल्या वगैरे चांगल्या साफ करायच्या आणि चांगली साफसफाई ठेवायची यांच्यापासून जंतू वगैरे मच्छर वगैरे होते आम्हाला खूप काही त्रास आहे आतापर्यंत तुम्ही नगरसेवकांना काही तक्रारी केल्या काय त्याबद्दल नाही केल्या नाही पण आता करण्याची आवश्यकता पडलीच आहे येणारी आता काही वर, काही दिवसानंतर नगर परिषदेची निवडणूक लागणार आहे तेव्हा काय करणार आहे आपण म्हणजे नेतृत्व बदल करणार आहे का त्यात नगरसेवकांना डबल देणार आहे नाही बदल करणार आहे एकूण म्हणजे पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवका कोण आपण समाधानी आहे असं तुमचं काय म्हणणं आहे का समाधानी या नाही समाधानी आहे सभा क्रमांक तीन मध्ये शोध नगरसेवकाची ही संकल्पना घेऊन एनबीसीएन चॅनल चॅनलकडून तेव्हा या ताईंना विचारलं काय म्हणणं आहे ताई ह्या पाच वर्ष कार्यकाळात नगरसेवक आपल्या संपर्कात होते का होते पण हे आमचं जे पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम आहे तर तो, तो म्हणजे पाऊस आला की पा, मुलं शाळेत नाही जाऊ शकत गाडी इथे येऊ शकत नाही गाडी सुद्धा निघू शकत नाही इथून आमची म्हणजे ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवकाच्या कार्यावर आपण समाधानी आहे का एकूण पूर्ण जे दिवाबत्ती म्हणा किंवा प्राथमिक समस्या ज्या सांगत आहेत त्याच्याबद्दल आपण समाधानी होते का तेवढं तर समाधानी नाही आहे म्हणा कारण की लाईट हे, हे सा, जे आहे ते चालू कधी चालू होतात कधी बंद राहतात असंच राहतात एकूण जे प्राथमिक म्हणजे मुख्य समस्या जी आहे रस्त्याची इथे दिसत आहेत त्या रस्त्याच्या समस्या बद्दल आपण नगरसेवकापर्यंत कधी तक्रारी केल्या का ते माझ्या मिस्टरने केलं असेल ते काही माहिती नाही मला तेवढं येणारा जो कोरोना झाला आता डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरू आहे तेव्हा नगरसेवक आपल्या संपर्कात किंवा आपल्या मदतीसाठी आले का नाही ना म्हणजे एकूण का काय मॅसेज द्याचा नगरसेवकांना आता या दोन्ही नगरसेवकांना आपल्याकडून काय मेसेज द्यायचा आहे एवढंच की हे रस्ते जा आणी हे, जा ते ते नु, जे आहे ते आमचे दुरुस्त करून द्यावं बा आणि हे नाल्या ज्या आहे त्या पूर्ण त्याच्यामुळे आम्हाला खूपच नुक म्हणजे नुकसान तर खूपच होऊन राहिलं आहे म्हणजे तब्येतीवर पण आणि सगळ्याच गोष्टींनी एकूण इथे जे आहे म्हणजे स्वच्छतेचा एक प्रश्न आणखी एक जो आहे रोडचा प्रश्न खूप महत्त्वाचा दिसून राहिला आहे पण नगरसेवकांनी इथे लक्ष केंद्रित नाही केलं असंच काही इच्छा जनतेचं म्हणणं आहे तीनमध्ये शोध नगरसेवकाचीही संकल्पना घेऊन ई बी सी या प्रभागाचे नेतृत्व चंदू माळवे करतात तो दुसरे करता, संगीता वाघमारे करतात तेव्हा युवा नेतृत्व आपल्यासोबत आहे काय म्हणणं आहे याचा विचारू काय म्हणणं आहे नगरसेवकाबद्दल आमचं म्हणणं असं आहे जेव्हा आम्ही पावसाळ्यामध्ये इथून जाणेनं करत होतो तर पैदल जायची हालत नव्हती हो तेव्हा आम्ही खूपदा कंप्लीट केली आहे पण काही याच्यावर काही उपाय केला नव्हते आपण नगरसेवकाकडे तक्रार केली काय याच्याबद्दल केली आहे याच्या पहिले तक्रार केली आहे पण काही तक्रारीचा त्यांनी काहीच वापर केला नाही हो आहे पाच वर्षाच्या कार्यकाळात जे आहे आपण होऊन समाधानी आह का, का। नाही बिलकुल समाधानी ना का समाधानी राहील पैदल चालायला हालत नाही तर बहुत दूरची गोष्ट राहिली आता नगरसेवकांना आपण अपन आपल्या अपन माध्यमातून काय संदेश द्यायचा दे... आहे यावेळेस याच्या पहिले खूप काही संदेश दिला नगरसेवकांना खूपदा सांगितलं हो करतो देतो दोन दिवस थांबा चार दिवस थांबा करून देतो लेटर टाकला आहे पाहून करतो सांगतो तसंच चालू होतं आतापर्यंत गेला गेला कोरोना काळ गेला आता प्रादुर्भाव डेंगूचा सुरू आहे त्याच्याबद्दल नगरसेवक आपल्या मदतीला किंवा आपल्यापर्यंत आले का अजून नगरसेवक आले पण नाही इकडे कधी मशीन नाही चालली आहे डेंग्यूमध्ये मध्ये मशीन नाही चालली आहे इकडे मशीनं जाते इकडेच चालते तिकडे त्या वाढ्यात चालू आहे त्यांनी डायरेक्ट म्हटलं आहे की तिकडे करताय चालू आहे तिकडे म्हणून पण इकडे आमच्याकडे अजून मशीन नाही आली काही नाही आली आहे म्हणजे एकूण ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात दो, दोन्ही नगरसेवकापासून हो आपण समाधान नाही असंच काही म्हणणं आहे असं समाधान आहे आपलं काहीच नाही काहीच म्हणजे काही केलंच नाही त्यांनी इकडे आपलं नाव काय पूर्ण विशाल विनोद जाडे